गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे मित्रांनो. आपल्या गोवन वुमन या चॅनलवर मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते. तर मित्रांनो, आत्ता माझं वर्कआउट कम्प्लीट झालेलं आहे आणि त्याचबरोबर आज आहे माझ्या मम्मी पप्पांचा लग्नाचा वाढदिवस 31वा. तर सर्वात पहिली मम्मी पप्पा तुमच्या दोघांनाही लग्नाच्या खूप 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 शुभेच्छा. मी दरवर्षीप्रमाणे मी यावर्षीही नाही आहे तिकडे. आणि खरंच मित्रांनो, मी माझ्या घरच्यांना खूप जास्त मिस करते, कारण की गेली या कोरोनाच्या काळात आहे ना, मला माझ्या घरच्यांना भेटायलाच मिळालं नाही. सो आय होप तरी मला ह्या मे महिन्यात तरी माझी घरची माणसं भेटतील मला, कारण की प्रिनेश झाला त्याच्यानंतर फक्त आणि फक्त एक वर्ष माझ्या बहिणी फक्त मला भेटायला येऊ शकल्या, त्यानंतर त्यांचीही कामं होती, सो त्यामुळे नाही येऊ शकल्या त्या. आणि करोना कसा होता तुम्हाला तर माहितीच आहे. सो आत्ता माझं सर्व काम स्टार्ट झालेलं आहे, तर आता थोड्या वेळाने भेटू आपण. इथे प्रिनेश झोपला आहे, हा बघा प्रिनेश. प्रिनेश गुड मॉर्निंग. प्रिनेश तर झोपला आहे, तो तर काही इतक्या लवकर उठत नसतो. आणि आपण थोड्या वेळाने भेटू. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. पण दररोज आईला कुडकुडत बघतो, तिला थंडी वाजते. आणि जर तुम्ही प्रिनेशला शोधत असाल तर प्रिनेश शांतेश भाऊंच्या घरी गेलाय आणि तिथे गोंधळ घालतोय. तो जिथे जातो तिथे धमाकेच असतात. तर आता मी करणार आहे भाकरी तांदळाची. दिनेशला काही खायला मिळत नाही आहे तांदळाची भाकरी, कारण की देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय तांदळाचा कोणताच पदार्थ खायचा नसतो. त्यामुळे दिनेश ही तांदळाचा किंवा आणि कांदा खात नाही. तर त्यांचं काहीतरी आहे बाबा, पण आम्ही खाणार. तर आता मी बनवणार आहे भाकरी. किचनमध्ये मी हे पीठ आणलेलं आहे आणि आता मी करणार आहे भाकरी. आता आपण भाकरी मळूया, सॉरी भाकरी मळूया काय, भाकरी थापूया. तर इथे माझं पीठ मळून झालेलं आहे, मी तुम्हाला दाखवते. इथे माझं पीठ मळून झालेलं आहे. आपल्याला आपलं पीठ परफेक्ट मळलं आहे की नाही हे जर पाहायचं असेल तर एक गोळा घ्यायचा आणि असं गोळा करायचा आणि असं करायचं, आणि ते जर परफेक्ट होत असेल ना तर समजून जायचं की आपलं पीठ छान आहे. तर आता आपण याच्या भाकऱ्या लाटूया. मला भाकऱ्या काही करता येत नव्हत्या, मग माझी जी ननंद आहे छोटीवाली कीर्ती, तिने मला एक ट्रिक दिली आणि ती ट्रिक तर मला खूप आवडली. बेस्ट आहे, ज्यांना भाकरी करता येत नाही त्यांच्यासाठी ही ट्रिक खूप खूप कामी येणार आहे ही ट्रिक. तर आपण ट्राय करूया. चला तर मग, मी यांना गोळे करून ठेवलेले आहेत तांदळाच्या पिठाचे. तर आता आपण त्यातला एक गोळा घेऊया. आणि इथे मी एक कपडा घेतला आहे, ओला केला आहे मी थोडासा. आता आपण या तांब्यातलं पाणी थोडंसं इथे शिंपडूया. ओके, आता मी असं थापायचं आहे आपल्याला.
चला काढूया आपण दही. आत्ताचा नाश्ता हा आहे भाकरी आणि त्याच्यासोबत लसणीची चटणी आणि चहा. ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करून बघा. इथे माझ्यासोबत नाश्ता करायला प्रिनेश सुद्धा आलाय. ईश, प्रिनेश नाश्ता करतोय. हाय कर. नमस्कार. हे धवळ्या तिथे हळूच बसलंय कोपऱ्यात. पोवळ्या धवळ्या आणि तो छोटी चाल छोटू चाललाय धवळ्या. हाय नवळू. ती जी आपल्या व्लॉग मध्ये दरवेळी येते ते बस. आणि हा ह्यांचे देखील कोंबडे को. हा बघा ह्या कोंबड्याचं मी सांगत होती. हा कोंबडा आहे ना ह्याला काही काळवेळ नाहीये. कधी पण म्हणजे रात्रीच्या 2 वाजता पण आरवतो. म्हणजे काय बोलायचं आता याला. आमच्या इथे जी खिडकी आहे आमची तर तिथे तो कोंबडा बसतो रोज आणि बरोबर 2 वाजता आरवायला स्टार्ट करतो. 2 वाजता कोणाची सकाळ होते पण त्याची होते 2 वाजता सकाळ. नमस्कार. जाऊ दे नको. मम्मी सगळे म्हणतात की प्रिनेश माझ्यासारखा दिसतो म्हणून. तर ते खरं आहे. प्रिनेश माझ्यासारखाच दिसतो. नमस्कार. तर आश डॅडी आश नानी आश. जेव्हापासून ना याने कॅमेरा हातात घेतलाय ना तेव्हापासून याला कॉन्फिडन्स वाढलाय. डायरेक्ट घेतो आणि बोला या बाबू या. बर प्रिनेश कडे ना आमच्या रिक्षा. हा काटा काटा रिक्षाचा स्टॉक आहे. सगळे म्हणतात त्याला तुझी रिक्षा थोडी आम्हाला दे आम्ही फिरून येतो. दाखवते तुम्हाला रिक्षा कलेक्शन त्याचं. तर ह्या आहेत रिक्षा प्रिनेशच्या. रिक्षा कलेक्शन प्रिनेशचं. रिक्षा होत्या पण त्या सगळ्या त्याने मोडल्या आणि ह्या काहीतरी वाचल्यात त्याच ठेवल्यात त्यांनी. तर मित्रांनो आता मी आहे किचनमध्ये आणि मी डाळ बनवली आहे. आता मी बनवणार आहे कापं. बरं या कापांचा सुद्धा किस्सा आहे. बटाट्याची कापं बनवणार आहे मी आणि बटाट्याची कापं बनवता बनवता मी तुम्हाला किस्साही सांगणार आहे या बटाट्याच्या कापांचा. तर चला पहिली बटाट्याची कापं बनवूया आपण. मी ही बटाट्याची कापं ठेवली आहेत. आता ह्याचं पाणी मी काढून घेते. बटाट्याची कापं मी अशी पाण्यात का ठेवली आहेत तर ती काळी नको पडायला बटाटे म्हणून. आता मी इथून पाणी काढून घेतलेलं आहे. आता मी ह्याच्यात मीठ घालते. त्याचबरोबर मुरडून घेऊया आपण हे जेणेकरून चारही बाजूने मीठ लागलं पाहिजे. आता आपण मसाले घालूया. तर आपलं मीठ लावून झालेलं आहे. आता आपण हिंग घालूया. हिंग त्याचबरोबर हळद त्याचबरोबर लाल तिखट
आता आपण हे मिक्स करून घेऊया. तर आता हे मुरलेलं आहे. आता आपण इथे मी रवा ठेवला आहे, तर आपण इथे कोट करून घेऊया सगळे. तर ही जी बटाट्याची कापं आहेत ना, ही माझ्या छोट्या भावाला म्हणजेच मिहीरला खूप आवडतात. आता जर तो ब्लॉग बघत असेल तर बोलेल उगाच दाखवते ही बाई ब्लॉग कापांचा, कारण की ही त्याला माझ्या हातची खूप आवडतात काप. सो मिहीर, तू जर व्लॉग बघत असशील तर ये कापं खायला. तर या कापांचा किस्सा सांगते मी तुम्हाला. तर दिनेशला ना कुरकुरीत कापं आवडायची, आणि टू बी ऑनेस्ट मला कापं बनवताच येत नव्हती त्यावेळी, लग्न ठरलेलं त्यावेळी. आणि म्हणजे यायची पण आमच्याकडे कसं नरम असायची कापं, पण अशी कुरकुरीत वगैरे तसला काही भाग मला माहिती नव्हता. मग कीर्तीने मला सांगितलं, म्हणजे माझ्या छोट्या ननदने, की कापं तुला कुरकुरीत करावी लागणार, दिनेशला कुरकुरीत आवडतात. तर मी खूप घाबरली, मी रडत होती की मम्मी कसं होणार माझं. पण आता बघा, आता मी एक्सपर्ट झाली आहे. माझा प्रॉब्लेम एकच होता, तो म्हणजे मला जेवण तर येत होतं, पण आमचं जेवण महाराष्ट्र कोकण या साईडचं आणि यांचं जेवण खूप डिफरंट. म्हणजे हे लोक खोबरं तर घालतात, सेमच आहे, पण ना मसाल्यांची पद्धत वेगळी, मसाल्याची टेस्ट वेगळी, चिकनची टेस्ट वेगळी. सो यासाठी मला डिफिकल्ट होतं हे जेवण बनवणं. पण माझ्या नंदांनी मला खूप छान शिकवलं जेवण, स्पेशली कीर्ती आणि अश्विनी दीदी आणि ऑब्वियस पल्लवी दीदीसुद्धा, तिनेसुद्धा मला जेवण शिकवलं आहे. त्यामुळे खूप छान नंदा आहेत माझ्या. आणि मी फक्त हे कॅमेरासमोर नाही, मागे पण चांगलंच बोलणार त्यांच्याबद्दल. खूप छान आहेत त्या आणि खूप सपोर्ट करतात. आणि मला आज जे मी जेवण बनवते ना, हे फक्त त्यांच्यामुळे. आणि आता जे मी कापं बनवते हे मला कीर्तीने शिकवली आहेत, कारण की कापं मला येत नव्हती. कुरकुरीत अशी येत होती, पण कुरकुरीत येत नव्हती. आता मला व्यवस्थित दाखवते मी तुम्हाला मी कशी बनवते ते. पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं अगोदरच. तर आता आपण ही कापं सोडूया. आणि अशा वेळी ना गॅस थोडा बारीक ठेवायचा, मीडियम टू हाय हीटवर ठेवायचा, आणि आपली कापं अलगद सोडायची त्याच्यात. आता ही बऱ्याच लोकांना येत असणार, पण ज्यांना माझ्यासारखे जे आहेत बिगिनर, हे ही रेसिपी त्यांच्यासाठी आहे. ज्यांना येतच नाही कापं कुरकुरीत तळता, त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे. तर आता आपण ही कापं परतूया. माझी ही कापं झालेली आहेत, अगदी क्रिस्पी आहेत ही कापं. तर माझी ऑलमोस्ट कामं झालेली आहेत. आता फक्त जेवायला येणाऱ्या माणसांची वाट बघायची आहे. आणि दिनेश आता जाणार आहे देवळात, पैरी चालू आहे, त्यामुळे देवळात नैवेद्य घेऊन जाणं गरजेचं आहे. तर आज येणार आहे कीर्ती, म्हणून दिनेश खूप एक्सायटेड आहे आज, कारण की आज त्याच्यासोबत कोणतरी खेळायला येणार आहे. 2000 years later. आता वाजलेत संध्याकाळचे 4:30 आणि आम्ही थोड्याच वेळात फोंट्यात परत जाणार आहोत. माझ्याला कुरिअर ऑफिसमध्ये जायचं आहे. कुरिअर ऑफिसमध्ये माझं एक पार्सल आलं आहे मुंबईवरून, सो ते कलेक्ट करायचं आहे. आणि तिथून मग कीर्ती येणार आहे, तर तिलाही पिकअप करायचं आहे तिथून. आमच्यासोबत आज दिनेश नसणार आहे, फक्त प्रिनेश आणि मीच जाणार आहे. आणि येताना कीर्ती आणि आरोही असणार आहे. तर जाऊया, चला तर मग थोड्या वेळाने, इतक्या लवकर नाही. आत्ता प्रिनेश आंघोळ करतो आहे, माझी आंघोळ झालेली आहे, फक्त आता प्रिनेश राहिला आहे, तो आंघोळ करायला गेला आहे. तो आला की आपण जाऊया.
आता पिपू आणि मी चाललोय आणि तुम्हाला बाहुबली दाखवते. गली गली तरी लाज चालली जियो रे बाहुबली. तर फायनली मी त्या ऑफिसमध्ये अर्सल घेते माझं आणि नंतर तुम्हाला भेटते. फायनली मला मिळालंय. फायनली माझं पार्सल मिळालं आहे मला. आता आपण नंतर भेटू गाडीत. आता मी डायरेक्ट तुम्हाला रिक्षात भेटते. हे तिथे फक्त अमूलेच आहे बघा. हा हा तिथे थांबायचं फक्त. फायनली माझं पार्सल मिळालं मला. आणि हे शिमला मिरची. आणि हा कसा आहे फ्लावर कसा आहे एक फ्लावर ही द्या. झाले तर मित्रांनो मी जस्ट घरी आली आहे आणि आता फ्रेश होते आणि थोड्या वेळाने भेटते तुम्हाला. चलो शुभ संध्याकाळ मित्रांनो. तर अशा प्रकारे आपल्या व्लॉगचा एंडिंग टाईम आलेला आहे. तर आता माझा दिवाबत्ती करून झालेला आहे
आणि आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बाजूचं बेल आयकॉनही दाबा, जेणेकरून तुम्हाला कळेल की मी व्लॉग कधी घालते. त्याचबरोबर फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही फॉलो करा मित्रांनो, तिथेही मी रील्स घालत असते, तिथेही फॉलो करा. तर भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात. देव बरे करो.